बाजार समितीवर नोटाबंदीचा काय परिणाम झाला ते आपण पाहूया. आता भाज्यांची आवक वाढल्यानं भाज्या स्वस्त झाल्यात, मात्र एपीएमसीमध्ये भाज्यांच्या गाड्यांची आवक वाढल्यानं सामान्यांना दिलासा मिळालाय. मात्र मार्केटमध्ये सरासरी 500 ते 600 गाड्या दाखल होत असतात, मात्र आता जवळपास 750 गाड्या दाखल होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी शेतकरी आणि व्यापारी वर्गाचं मात्र नुकसान होतंय, कारण खप होत नसल्यानं भाज्या बाजार समितीमध्ये पडून आहेत, काही भाज्या सडून चालल्या आहेत. बघा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर भाज्यांचे सध्याचे दर 5 रुपये किलो, टोमॅटो 3 ते 4 रुपये किलो, कोबी भाज्या स्वस्त झालेल्या आहेत. वाटाणा, वांगी आवक वाढलेली बाजार समित्यांमध्ये, वाटाणा 16 ते 18 रुपये किलो, तर वांगी 4 ते 5 रुपये किलोनी विकली जात आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.